Oh,
दाता तुझी गजाना दाता तुझी नारायणा स्मरवी नारायणा स्मरवी Amen.
हॅलो, हाय जाते ने हाय जा
तुझी एक जाना नारायणा स्मरवी अनेक ना शिवंते काय नसरे हाय जाचाने यावे तया का कुलती जे दाविती सुपंथ अनेक ना शिवंते काय नसरे हाय जाचाने तुकाम ने उरी नुरे त्याचे खरे उपकार अनेक ना शिवंते काय नसरे हाय जाचाने पणरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ऐश दे प्रेम काही कळा शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेर शरण शरण एकनाथा पायी माता दाता तुझे एक जना नारायणा स्मरवी अनेक ना शिवंते काय न सरे हाय जाचाने शिवी कृतगितला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा महत्वाचा असा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय दाता पुरुष कोण आहे, खरा दाता कोण आहे, त्याचं लक्षण या अभंगात सांगतात. विठ्ठला सालाबाद प्रमाणे चालत असलेला नाम सप्ताह भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं वर्ष 50वं आपल्या गावाच्या शिवेला आज 50वं वर्ष चालू आहे. 3 दिवसानं 50वं वर्ष पूर्ण होणार आहे. 12 वर्षे झाले की याला तप म्हणतात, 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 75ला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100ला शताब्दी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच दिवसाची शिवाय माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा तुझी चरण शिवा पांडुरंगा. सगळी गावकरी मंडळी तन मन धन यांनी यात सहभागी. आमचे हरिभक्तीपरायण दादा महाराज साठे, त्यांचे वडील, सगळ्यांचा योग आला यांच्यामुळं आला. महाराज कसा आला, आम्ही संस्थानवर आलोत आणि संस्थानवर आल्यामुळं तुमचा परिचय झाला आणि तुमचंही प्रेम, नाही तर तुमच्याकडे कीर्तन कर नाही तर असं थोडंच आहे. आम्ही का तुकोबर आहे ज्ञानोबर आहे थोडेच आहे. आम्ही पामर माणसं, पण पामरालाही किंमत देणारे तुम्ही मोठे माणसं. विठ्ठल 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 पन्नासा वर्षे आणि सगळ्या गावांना आनंदानं, पूर्ण गावाला अन्नदान आहे, नामचिंतन आहे आणि 11 दिवसाचा उत्सव आहे. किती दिवसाचा? 11 दिवसाचा उत्सव आहे. आनंदाची गोष्ट आहे. देवाला आवडणारं कीर्तन आहे. देवाला आवडणारं काय? कीर्तन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. पण ते कीर्तन देवाला आवडणं असं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? देवा नाही तर कीर्तनात गाणे म्हणणं, बाकीचे हावभाव करणं, तसं वातावरण इथं नाही. तसं वातावरण इथं नाही. सगळी वारकरी मंडळी आहे आणि वारकरी असल्यामुळं वारकऱ्याला किंमत आहे. काय किंमत आहे? इथं वारकरी असल्यामुळं काही काही ठिकाणी पांचट लोकांना किंमत आहे. का? त्या गावचे लोक पांचट आहेत. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा घोडे सांगायचे, बाबा विद्वान जिथं येते तर विद्वानाला किंमत. कारण विद्वान एव विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गृही प्रसव वेदना. अरे प्रसूतीच्या वेदना वंद्या स्त्रीला काय कळणार आहेत, तशी विद्वानाची किंमत मूर्खाला काय कळणार आहे. विठ्ठला म्हणून आनंदात हा उत्सव चालू आहे.
आणि त्यात आजची आठव्या दिवसाची सेवा आहे. माझ्यासारख्या पामराकडे सेवा आलेली, सेवेकरता तुकोबरायचा अभंग आहे आणि या अभंगात तुकोबराय खरा दाता कोणी याचं चिंतन सांगतात. आमचे गुरुजी गुरुवरी चंद्रशेखर महाराज सांगत असते, अरे जननी जने तो या भक्त या दाता या शूर नाही तो जननी वांझ भली. आईनं जन्म द्यावा हरिभक्तीपरायण मुलाला द्यावा, नाही तर दात्या पुरुषाला द्यावा, नाही तर शिवाजी महाराजासारख्या शूर पुरुषाला द्यावा. याच्या व्यतिरिक्त नालायकाला जन्म दिल्यापेक्षा नाही तो जननी वांझ भली. विठ्ठला नाही तर काही काही अशी मुलं जन्माला येतात धड संसार नाही आणि परमार्थ नाही. उपजला काळ कुळाला विला विटाळ, ऐशे कोळी पुत्र होते, 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 ऐशे बुडवीती पूर्वजा बुडवीती पूर्वजा साडी तरी बांधवला साडी तरी बांधवला काही नालायक मुलं ऐशे कुळी पुत्र होती बुडवीती पूर्वजा. आणि काही काय असे मुलं जन्मतात पुत्र भावा ऐसा गुंडा तिन्ही लोके झेंडा. अरे धन्य धन्य तयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवला दाता त्रिलोक्याचा. असे सात्विक मुलं जन्माला येतात कुळी कन्या पुत्र होती जे सा. म्हणून जननी जने तो भक्त जेने या दाता या शूर नाही तो जननी वांझ बली. पण महाराज सगळे भक्त जन्माला येत नाहीत, सगळे दाते होत नाहीत आणि सगळे शूर जन्माला येत नाहीत. गुरुवरे शेखर महाराज सांगत असते, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. शंभरात म्हणजे शेकडो मध्ये एखादा शूर जन्माला येतो. सगळे शिवाजी महाराज थोडेच होते. शिवाजी महाराज नाव घेऊन दारू पिणारे भरपूर आहेत. सगळे शिवाजी महाराज होत नाहीत. शतेषु जायते शूरा, अरे सगळेच पंडित होत नाहीत. हजारात एखादा पंडित जन्माला येतो आणि सगळेच वक्ते नसतात. आता आम्हाला काही येत नाही पण आमची तारीख रिकामी नाही. आम्हाला काही ज्ञान नाही पण तारीख नाही. वकृत्व कला आहे. काही विद्वान महात्मे आहेत पण ते घरी येत मला. वकृत्व विद्वान आहेत, अद्वैत सिद्धी चित्सुकी खंडन खाद्य ब्रह्मसूत्र उपनिषद भगवद्गीता हे तयार आहे त्यांचं. पंचदशी मुखोद्गत आहे. विद्वान आहेत पण वकृत्व कला नाही. विठ्ठला 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 सहस्रेशु वक्ता दस सहस्रेशु दहा हजारामध्ये एखादा वक्ता. आणि म्हणले दाता दाता होईलच का नाही काही सांगता येत नाही. दाता भवती वानवा म्हणले महाराज कसं बोलतात. अहो कोणत्या गावात दहा दहा मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये दात्याच्या याद्या आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये कशाच्या याद्या येतात? दात्या. तुम्ही काय म्हणता दाता भवती वानवा दाता होईल का नाही? अरे बाकीचे दाते आहेत पण हे खरे दाते नाहीत.
हे खरे दाते नाहीत. आता सप्ताला वर्गणी दिली, दातेच आहेत, कारण दात्याशिवाय सप्ता होतच नाही. हे मंडप कचुचुक्यावर थोडंच होतो. काय लागत त्याला पैसा? मग पैसे कोणी शेती कोण थोडंच कार्यक्रम करतं, त्याला दाते पुरुष लागतेच का नाही? पण हे दाते खरे दाते नाही. दाते आहेत पण संत याला दाते म्हणत नाही. मग खरा दाता कोण? महाराज अभंगाच्या पहिले दाता तोच एक जाना, दाता तोच एक जाना, दाता तोच एक जाना. एक संत दाते, दाता तोची एक जाना. मग हे बाकीचे दाते आहेत त्यांनाही व्यवहारात किंमत आहे, त्यांच्याशिवाय मंदिर होत नाही, त्यांच्याशिवाय कार्यक्रम होत नाही, ते दाते आहेत. पण खरा दाता एक देव आहे आणि दुसरे संत आहेत. विठेवारी जाची पाऊले समा, पाऊले समा, पाऊले समा, पाऊले समा. दान सूरदाता कोण? एक देव. आता परवा अवताराला येणार आहेत ते खरे दाते, आणि ज्यांच्याकडता ते अवतार आले हे दुसरे दाते. एक संत दाता आणि दुसरा देव दाता.
मग बाकीचे दाते आहेत पण खरे दाते आहेत. म्हणले महाराज तुम्ही संताला दाता म्हणतात, दान द्यायचं म्हणलं काय लागत. आता आपण सप्त्याला वर्गणी देतो त्यात बी काही प्रकार आहेत, न मागता देणारे एक नंबरचे, मागितल्यावर देणारे दोन नंबरचे, आणि घासाघासी करून देणारे तीन नंबर. आमचे गुरुजी सांगत असते, न मागे दी दूध बराबर, मागे दी पाणी, खिंचा काणी करके देखे खून बराबर. विठ्ठला, अरे गावात सप्त बसणारे सप्त्याच्या अगोदर आपल्या ऐपतीप्रमाण आपल्या इस्टेटीप्रमाण हे आमची वर्गणी घ्या. घरी येऊ इथं मंदिरात येऊन देणं दूध बराबर. त्याला मागितलं अलाउन्स केलं, या पाटील द्या पाण्या बराबर, आणि तीनदा चक्र मारायला लावतो खून बराबर. विठ्ठल विठ्ठल म्हणून न मागता देवाना दे. अरे आपण कोण, आपले नाव निमित्त मात्र आहेत, नाही तर आपल्याला धन देवानं दिलेले. देता देव विता नेता नेव येथे याची सत्ता काय आपलं. इथं जन्माला येतं नाही आपण काय घेऊन आलो. देश वेशन हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता नावरी. हा देश आपला नाही. बरं जन्माला येताना आपण जीनची पॅन्ट घातली होती का लिलनचं शर्ट होत काय होत, आणि जाताना काय काय नाही मरा. तू मोठ बांध आपण जाणार आहेत, मग कमवा शेती करा नोकरी करा, पण जे धन चांगल्या मार्गानं कमिल उदास विचारी वेच करी. जोडल्या जाणा बोता माव्या चांगल्या मार्गानं धन कमवा. चांगला मार्ग म्हणजे कोणता, शेती करणं नोकरी करणं आणि व्यापार करणं. मग नितीनं शेती करा, नितीनं नोकरी करा आणि नितीनं व्यापार करा, आणि जे धन कमिलं ते उत्तम व्यवहाराचं धन आहे. आता काही माणसं शेंगदाण्यात खडे घालून देते उत्तम व्यवहार आहे का. आमचे गुरुजी म्हणायचे, जाऊ दे त्यांचं आता आमचं सांगतो. आमचे गुरुजी म्हणायचे, बुवा सांगू दे बुवा तुम्ही लोकांचे पैसे घेता आणि पैसे घेऊन खोटं बोलता कीर्तनात अशी मजा करता, तुम्हाला भोगावं लागन म्हणायचे. काय लागन भोगावं लागेल, कारण लोकांना पैसे कीर्तना करता दिले का पांचट गोष्टी सांगण्याकरता दिले कीर्तना. मग कीर्तन करा ना कीर्तन, पण गावातलेच म्हणते हो एकदा झटका हो द्या महाराज. मग काय म्हणा, अरे झटक्याचा तमाशा असतो का झटक्याचं कीर्तन असत. तुम्हाला लय झटका मारायचा तर उघडा तमाशा टो. तुम्ही डॉक्टरला कधी म्हणता का, डॉक्टर आज हद्यावर झटका जरा. डॉक्टर पशी रडत आहे डॉक्टर पुन्हा याचा टाइम येऊन. तसं संताजवळ रडत पाहिजे काय. मी उद्धार पा रे मी उद्धार Thank you.
झाले आमच्या सत्याला, एका कीर्तनात आमचा उद्धार व्हावा, कारण कीर्तनाची ताकद आहे। ब्रह्मभूत काय होता कीर्तनी भाग्य सारी तुझी देव ऐसा सांग हो यंग हरि। आम्ही या कीर्तने शुद्ध, या म्हणजे कोणत्या, पांचट कीर्तने नाही, ज्याच्यात गाणे कवाले त्यांनी शुद्ध झाले का महाराज? आज करताना गोड वाटल, पण पुढे अवघड यमदंड, कारण त्या बोला बी ते यम पाहणारे आणि त्याला ठोणाराला बी पाहणारे। अल्लाह के दरबार में देर है मगर अंधेर नहीं। आपण करण्यास स्वतंत्र आहेत पण भोगण्यात परतंत्र आहेत। तुम्ही पेरण्यास स्वतंत्र आहेत, फुलग पेरलं म्हणले गहू येते का कसे येते बोला। केले कर्म झाले असे कितीएक जन्मले आणि कितीएक मेले विठ्ठला। कीर्तनाची ताकद आहे, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती, पण कोण गाती ऐकती सादर, सादर चित्तानं। सादर म्हणजे किती, आता मी याच्या अगोदर एवढे लोक नव्हते, होते का महाराज? नव्हते। आपण आलो तर एवढे लोक होते का? येता येता आले, कसे आले? न येणाऱ्यापेक्षा हे बरे, जे आलेच नाही ना उशिरा का होईना आले, हे न नाणणारी पेक्षा नाणणारी बरी। आले का नाही? पण आरंभी आवडी आदरे आले नाही। अरे जसं बँक उघडायच्या आधी तुम्ही बँकेच्या दरवाजा जाऊन बसता, तसं कीर्तनकार याच्या अगोदर पूर्ण मंडप भरला पाहिजे। मग तुम्ही सवडीनं परमार्थ करता का आवडीनं करता? सवडीनं, सवडीनं खाल्ली पोळी तर वाजिली टाळी, नाही तर बसली दात खिळी। भजनाला 8, जेवायला 360, कीर्तनात पैडी तर पैडी गाठ, नाही तर चला हॅट म्हणले। अरे इथलं जे भोजन आहे, जर तुम्ही इथं सेवा नाही केली, तुम्ही चांगले माणसं आहेत, पण जर सेवा नाही केली कोणती तरी हरिपाठाची, काकड्याची, भजनाची, पारायणाची, कोणती तरी सेवा करा। काही जमत नसलं तर चटाई टाकायचं काम करा, कणी काढण्याचं काम करा। इथलं खाऊन जर सेवा केली नाही तर ज्यांनी पंगत केली त्याच्या घरी बैल व्हावं लागत असतं। आमचे गुरुजी म्हणायचे, तुम्ही मधुकरीचं अन्न खाल्लं, पैठणला सुरुवातीला आळंदीला जायच्या अगोदर मी पैठणला होतो, गुरुवारी रखमाजी महाराज नवले, ते म्हणायचे बुवा मधुकरीचं अन्न खाऊन दोन ओव्या आणि एक अभंग जर नाही पाठ केला तर ज्याने मधुकरी वाढी त्याच्या घरी बैल होता ना। म्हणले विठ्ठल म्हणून साधू संत तळमळीनं म्हणतात, खरे दाते ते। म्हणले महाराज तुम्ही त्यांना खरे दाते म्हणतात? दान द्यायचं म्हणलं, आता सप्त्यात दान द्यायचं, एक नंबरला जो जास्त पैसे देईल तोच एक नंबरला ना, मग मोठे दाते खरे दाते म्हणले त्याच्यावर धन पाहिजे का नाही? जर अपवादानं नात मारा सोडे तर महाराज तुमचा खाचा राहाचा मेळ नाही। तुम्ही स्वतः सांगतात आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके सवळी येता सोडता, सवळी येता सोडता, आम्ही सदैव सोडके, Yeah।
चांगल्या मार्गाने धन कमिलं ते दान देत उदासांत करणं द्या, मोठेपणानं देऊ नका, अभिमानानं देऊ नका. आणि ते धन कमिलं कमवा, अरे कणा कणाचा विचार करा धन कमवा, पण ते धन आपल्या हातानं परमार्थात खर्च करा, चांगल्या कामात करा. उदास विचार वेच करी म्हणजे तमाशात धाब्यावर वेच नाही करी, चांगल्या कामात. कोणत्या? ब्रह्म वृंद पूजन येती, ब्राह्मणाची, वारकऱ्याची, साधू संतांची, संन्यासाची सेवा करा. कोणाला ब्राह्मण म्हणायचं नाही, कोणाला वारकरी म्हणायचं नाही. ब्राह्मणही लक्षणाचा असाव, वारकरीही लक्षणाचा असाव, आणि संन्यासीही लक्षणाचा असाव. विठ्ठला सोडून धन न घाली माती, धन कमून मातीत घालू नका, त्या धनाचा उपयोग करा परमार्थात खर उदासांत करणार खर्च. उत्तमची गती. तसे महाराज तिकडं धन आहे पण तुमच्याकडं काय? तुम्ही तर म्हणता स्त्री एकांना न करता मेली, तुमच्याच पत्नीचं पोट भरणा. आणि तुम्ही म्हणता दाता तोच एक जाणा, चकारानं सांगायले जगात तोच एक दाता आहे. महाराज म्हणले अरे धनाचे प्रकार आहेत, काही व्यवहारिक धन आणि काही परमार्थिक धन. धनाचे काय प्रकार आहेत? व्यवहारात बी जे धन आहे ते दोन प्रकारचं आहे, एक स्थावर संपत्ती आणि एक जंगम संपत्ती. म्हणजे एक हलविता येणारी संपत्ती आणि एक न हलविता येणारी संपत्ती. मग तुमच्याकडे कोणती आहे? महाराज म्हणले आमच्याकडे दोन्ही प्रकार, एक स्थावर बी आहे आणि एक जंगम बी आहे, एक हलविता येणारी. आता बैल, सोनं, पैसे हे हलविता येणारी संपत्ती. गोधन, गजधन, वाजधन और रतन धन खाण हे हलविता येणार आहे. गोधन गाई धने, गज म्हणजे हत्ती, वाजी म्हणजे घोडा, रतन रत्न हे हलविता येणार आहे. जमीन, प्लॉट, घर, इस्टेटच एक नाही, ही न हलविता येणारी संपत्ती. रावणाची श्रीमंती घरावर, शुद्ध कांचनाची, प्युअर सोन्याचे डुप्लिकेट नाही. आपण बायकोला शिवण पीस बट्टेबाज करतो, कोणतं सोनं? सात तुकडे, त्याचं नाव खरं काय? सात तुकडे. आणि भूषणानं बैठकीत म्हणतो यंदा शिवण पीस केलं साखरा दिला. अरे प्युअर सोन्याचे किती, महाराष्ट्राची लोकसंख्या किती असेल अंदाजे? 10-12 कोटी. किती? 12 कोटी. घळघळ माप धरा, किती कोटी? मग एका जोडीला एक घर दिलं रावणानं. किती लोकसंख्या? 12 कोटी म्हणले ना. मग महाराष्ट्रातल्या एका जोडीला एक घर, तर किती कोटी गेले? 1 कोटी शिल्लक राहिले. कोणाचे? रावणाचे. बर ते का? चारचा वाल थोडाच होता, कोरून पत्र थोडाच आणलेला होता. अहो रावणाचे कशातच बराबरी करू शकत नाही आपण. रावणाच्या आयुष्यात बराबरी नाही, रावणाची धनात बरोबरी नाही. आपल्या घरात सोने का घराला सोने? पण रावणाच्या घराला सोनं होतं. मला बर सत्ता काय? आपली सत्ता, आपली बायको आपलं ऐकत नाही. इमानदारी सांगा, आपण लोकांना सांगत नाही का हे खरं नाही? आता स्वसमेत हे ज्याचं त्यांनी झाकली मूठ, लाखाची नाही 25,000 कोणी स्वसायची? 1.25 लाखाची. किती लाख? विठ्ठला. अरे ब्रह्मदेव, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री हे खालचे, सगळ्यात मोठा जीव म्हणजे ब्रह्मदेव. त्याच्या पुढे जीवाची पदवी संपली. ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते. आणि तो ब्रह्मदेव रावणाच्या घरी सत्यनारायण वाचायला. रावणाला का छाटछूट समजता का तुम्ही? अरे रावण राक्षसासारखं वागत होता, तो ब्राह्मण होता. प्रभू रामचंद्राला, रामेश्वरला, भगवान शंकराची पूजा करायची तर ब्राह्मणच भेटणार, तर रावण आला.
जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबि तांबुजंग तुंगमान ಮರ್ವಯಂ ಚಕಾರ ಚಂಡ ತಾಂಡವಂ ಶಿವ ರಾವಣನೇ ಆಪಲ್ಲಾ ಮಂತ ಪಣ ಯೇತ್ ನೈ ಮಹಾರಾಜ ಮೀ ಘೋಕೋಣ ಘೋಕೋಣ ಹೇ ಏಕಚ ಪಾಠ ಕೇಲ ಮನ ಕಳತ ನೈ ಗಾಯ ಯಾತ್ ಠಲ ಠಲ ಡಮಡ ಡಮಡ ಕಾಯ ಕಳತ ಯಾತ್ ರಾವಣ ವಿದ್ವಾನ್ ಹೋತಾ पण वाईट वागत होता म्हणून त्याला राक्षस म्हटलं. मग हलविता येणारी संपत्ती न हलविता येणारी म्हणले महाराज तुमच्याकडे कोणती संपत्ती? दोन्ही प्रकारची. व्यावहारिक धन सोडून द्या, आमच्याकडे व्यावहारिक धन नाही पण धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना अभंग हे सरेना धनघर पांडुरंगा धनघर पांडुरंगा अभंग हे सरेना अरे आमच्याकडे धन आहे. कोणतं धन आहे? पांडुरंग आहे. परमार्थ महाधन खत नाही, मोठं धन परमार्थ महाधन. म्हणले महाराज मग हे धन कमविण्याकरता काय केलं? शेती केली, नोकरी केली, व्यापार केला. कोणती शेती? शेत करारे फुकाचे नाम विठोबा रायाचे. शेती नोकरी केली. कोणती? सेवा ते आवडी उच्चारावे नामाची नोकरी केली, नामाची शेती केली आणि व्यापार मोठा लागला. व्यापार राम नाम निरंतर आणि त्याचा परिणाम सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे असं धन मिळालं. जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अविनाश आनंद घन अरे आपलं व्यवहारातलं धन संपणार आहे. अरे लय लखुपती आज भिकुपती आहेत आणि लय भिकुपती आज लखुपती आहेत. या धनाचा अनधरी विश्वास जैशी. बरं व्यवहारातलं धन कमवताना दुःख, सांभाळताना दुःख आणि गेल्यावर दुःख दुःख. पण परमार्थातलं धन कमवताना सुख, सांभाळताना सुख आणि दिल्यावर सुख सुख. विठ्ठल विठ्ठल. अरे व्यवहारातलं धन भाऊ वाटून मागवतो, राजा दंड करतो, त्याचं वजन होतं उचलत नाही. पण परमार्थक धन नचोर हरियम, त्याला चोर नेत नाही, भाऊ वाटून मागत नाही, त्याचं वजन होत नाही. विठ्ठल विठ्ठल. अविनाश आनंद घन असं आमच्याकडे धन आहे. आमा घरी धन शब्दाची चरत 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 शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीव
शब्द वाटु धन जन लोका हे धन आमच्याकडे. आणि मग जे आम्हाला धन मिळालं ते आम्ही घरी ठेवणार नाही. शब्द वाटू धन हे परमात्मरूपी धन आम्हाला जे मिळालं, आत्मरूपी धन आम्हाला मिळालं ते आम्ही जगाला देणार. आणि संत पहाट उठले, हातात टाळ घेतले, चिपुळ्या घेतल्या आणि गोल्लो गलीला वासुदेव करी तो फेरा. वासुदेव करी तो फेरा. पाटील ले मस्तीत राहू नका. हे तारुण्य उद्या राहणार नाही, ही सत्ता उद्या राहणार नाही, हे धन उद्या राहणार नाही. नका डोळे धुरे भरून राहू. मी आलो रायाचा जोशी. दादा म्हटले आपण दादा म्हणायच्या लायकीचे ऐका दादा नो. जाग रे जाग दादा, मोठी गडदांदारी करा रे बापानो. हे जे दादा म्हणणं बापा म्हणणं हे तळमळीच आहे मला. जसं मी नेहमी सांगत असतो, एक गावात एक नंबरी माणूस असतो, सगळं गाव त्याच्या ऐकण्यात असतं आणि त्याला एकुलता एक नालायक मुलगा निघतो. त्या बापाला खाली मान घालायची टाईम येते. तो बाप एकांतात त्या मुलाकडे जातो आणि अंधारात म्हणतो, बापा. बाप कोणाला बापा म्हणतो? बापा तुझ्या पाय पडतो, ऐक, अजून बी वेळ गेली नाही. तसे संत मायबाप येतो हिताचा कळवळा. मायबाप मी आलो रायाचा जोशी. अरे मी छाटछूट जोशी नाही, धाब्यावर जेवणारा. शिवही मूर्त पुषे जया जोशी आते. भगवान शंकरानं ज्याला मूर्त विचारावं असे आम्ही जोशी आहेत. जीवपणाचे नित्रासे यावया आपुल्या दशे, शिवही मूर्त पुषे जया जोशी आते विठ्ठला. आणि हे परमात्मरूपी दान घेऊन गल्लो गलीला फिरायले. रामकृष्ण गीती गा पिसाचा टोप घातला, हातात चिपुळ्या घेतल्या, टाळ घेतला, विणा घेतला आणि गोल्लो गोलीला रामकृष्ण गीते गात. टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत नाचत गीत गात आणि गावात फिरतात पाटील. देव घ्या कोणी, देव घ्या निज. निज म्हणजे आत्मवस्तू. आलो निजाच्या माहेरा, जाऊ त्या माहेरा निजाची. या निज म्हणजे आत्मवस्तू आणि ती आत्मवस्तू घेऊन फिरतात. तुम्ही देह नाहीत, तुम्ही पाटील नाहीत, तुम्ही ब्राह्मण नाहीत. नहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही व नस्तो भिक्षुर न चाहम निज बोध रूपा. पाटील तुम्ही बोध स्वरूप आहे, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहेत, तुम्ही आत्मस्वरूप आहेत. मग मी पाटील म्हणणं सोडा, मी वासुदेव तत्वता असं म्हणा विठ्ठल. मग खरे दाते ते गल्लो गलीला गेले. वासुदेव करीतो फेरा, तू अद्यापिका निदसुरा सावध होई रे गौहारा. रागवले जरा गाढवा, 50 वर्ष झाले आता तरी माळ घाल ना.
सावध होई रे गव्हारा भज भज तू शारंग धरा गा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। तुला वाटतं माझा युवाई माझा जावाई, पण कोण कामा येणार नाही, तुला भुकून देऊन सगळे घरला येणार आहेत। मित्र आले गोत्र आले हे तो स्मशाने परतले, शेखी टाकुनिया गेले एकलाची। आणि ज्या टायमाला तुला एकल्याला फुकून देऊन सगळे घरला निघते, त्या टायमाला तुझ्या लक्षात येईल, कळू येईल अंतकाळी प्राण राहती निराळे। मग ह्यो ध्यानात आणतो मी उन्हा तान्हाचा पळालो याच्यामुळं। म्हणून सावध वारे सावध तोडा माया आशा, असे संत घराघरात गेले आणि दान दिलं। म्हणून दाता तोची एक जाना, काय दान दिलं? अरे आत्मत्वानं देवाचं स्मरण करून दिलं। तुम्ही देह नाहीत, इंद्रिय नाहीत, मन नाहीत, बुद्धी नाहीत, तुम्ही वासुदेव आहेत। नारायणा स्मरणी विठ्ठल म्हणजे आत्मत्वानं स्मरण करून दिलं हा एक अर्थ। आणि दुसरा अर्थ, अरे तुम्हाला मनुष्य देह मिळाला, तुम्ही सगळे एकत्र या, दररोज एकत्र मंदिरापुढे या, आणि अर्धा तास 15 मिनिटं सगळेजण प्रेमानं मांडी घाला, हातानं टाळी वाजवा, आणि सगळेजण प्रेमानं म्हणा राम कृष्णा राम कोणत पण रताळ्याला खरं आवडत नाही, लटिक येते रुचे खरं की आवडे देवासी नामाचा उच्चार, देवाचं नामस्मरण। एका गावात मी कीर्तन गेलो दादा महाराज, असा समाज होता महाराज कीर्तनाला, मला नवल वाटलं की बा एवढा समाज आपल्या पुढं कधीच नाही, नजर पुरण इतका समाज, कुंकड बी माणसंच गधे नव्हते त्याच्यात, सगळी माणसं दिसायची। आपण गावातले लोक आले म्हणले महाराज, 7वा दिवस होता, 8 दिवसात सप्ताह, 1 नंबर कार्यक्रम झाला पाहिजे। कसा झाला पाहिजे? 1 नंबर। मी म्हणलो काय हरकत नाही, आणि आता हे रामकृष्ण अरे मी चालू म्हणलो ना, मध्ये मध्ये हरलं, जेच रामकृष्ण अरे सुरू केलं चालीवर, ताळकरी भरपूर होते, रूप पाहता नाही, अभंग नाही, चाल नाही, काहीच नाही, अर्धा तास थांबले मागचे लोक, अर्ध्या तासात मागचे उठले, 1 तासात आज घेतले गेले, आणि 1.5 तासात अवसानातले गेले। 9 कीर्तन चालू झालं, 9 ते 11 टाईम होता, 11 वाजता 6 म्हातारे राहिले दादा महाराज, किती टाळकरी गेले, पप्पाजे गेले, 6 म्हातारे आणि मी 11 बरोबर, मी 11 जे विठ्ठल केलं आणि बसलो त्या म्हाथऱ्याचं दर्शन घेतलं। म्हणलं जाऊ द्या, 1000 लोकाला खरं कीर्तन नाही आवडं, 6 माणसाला होईना आवडं, यात मला आनंद आहे। मी म्हणलो बाबा जाऊ द्या, नाही सगळ्याला कीर्तन आवडू द्या, पण 6 जण तुम्ही टाळ्या वाजल्या पण पुढचं ऐका ना, आता 6 जणाला आवड आनंद वाटला, ते म्हातारं म्हणलं कशाचं आवडं बाबा। मी म्हणलो मग तुम्हाला आवडलं नाही तर बसले कसे तुम्ही 6 जण? ते म्हणले आम्हाला चालता येत नाही। आमच्या पोराने 9 वाजता आणून घातलं, आणि ते म्हणले 11 वाजता न्यायला येऊ।
आम्हाला जाता आलं नाही म्हणून आता बाई म्हणजे ही बाई नाही, बाई म्हणजे बुद्धी, बाई शहाणी बाई म्हणजे विवेकी बुद्धी, आणि येडी हळद म्हणजे अविवेकी बुद्धी. विठ्ठल विठ्ठल, आपलं कीर्तन देवाला आवडलं पाहिजे, नाही गावाला आवडना. गावकरी उद्या म्हणते नाटी नेसून कीर्तन करा, मग नेसा नाटी. अरे कसे पेटी मास्तर, ते म्हणते तो ह्या कारण पहा भाऊ. खरं कीर्तन आहे देवाला आवडलं पाहिजे. समजा दादा महाराज ह्या लोकाला आपलं कीर्तन आवडलं नाही, ते काय म्हणते दादा महाराज हे दासकाटे महाराज आपल्याला लगच चालले दुसऱ्या गावाला. अहो गाव कोट्या नाहीत, दिवस 365 आहेत. नाही बोलू द्या, घरी राहा, पण रामकृष्ण हरी म्हणा. येईल तैसा बोल रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. असं दान संत करतात बाबा. ऐक, तू जर आमचं ऐकलं तर येथून पुढे बरे होईल. जाऊ द्या, 50 वर्ष गेले अजून तरी होय जागा. तू आज वाड्यातून बाहेरी, तू वाड्यातन गाड्यातन घोड्यातच गुंगे. कारे नुमजसी दगडा, कैचे हत्ती घोडे वाडा. विठ्ठल, म्हणून असं शिकवणारे, असं खरं ज्ञान सांगणारे ते दाते आहेत. म्हणून असे कोण संत आहेत? दाता तोच एक जाणा, नारायणा स्मरवी. आणि त्यांच्याकडे हे परमार्थ रूपी धन आहे, व्यवहारिक धन नाही. पण अरे आमच्याकडे असं, तुम्ही व्यवहारिक धन आहे, मग धनवानाकडे भोग आहेत, पण तुमच्या भोगाला रोगाची भीती आहे. भोगे रोग भयम, भोगे रोगा जोडोनिया. तुमच्याकडे भोग आहेत, पण जितके भोग तितके, पण आमच्याकडे नाही. देखील ते भोगाला रोगाची भीती. आमच्याकडे भोगाची या परी काय सांग. अरे एवढ्या प्रकारचे भोग आहेत, आणि ते सुखाचे भोग आहेत. भोग सुखाचे सोहळी, ऐशिया संपत्ती आम्हा संसारी. आमच्याकडे अशी श्रीमंती आहे, तुम्ही आम्हाला छाटछूट समजू नका. अरे बाकीच्या लोकांची सोडा, काय संताकडे श्रीमंती. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, ब्रह्मा घाले लोटांगण. ब्रह्मा घाले लोटांगण, विष्णु वंदितो चरण, विष्णु वंदितो चरण. अरे आम्हाला साधं समजतं का? ब्रह्मदेव विष्णू आमच्या पुढे लोटांगण घालतात. अरे यम आमचे हात जोडून कथा श्रवण व्हावयास, यम धर्मा थोरास, प
पाय रात्रंदिवस वाट कर जोडून आम्हाला साध समजू नका. तुम्हाला दिसतो तसे आम्ही नाही. एक मुंबईला नारायणराव होते, त्या काळात 10 पैसे 5 पैसे माणसाला रोज असल, त्या टायमाला रोज आज 500 रुपये 600 रुपये रोज आहे माणसाला, आणि त्या टायमाला 5 पैसे 10 पैसे रोज असल, त्या टायमाला त्यांच्याकडे 9 कोटी रुपये होते. चांदोड कोणते रुपये? चांदोड. त्यांचं नावच पडलं होतं 9 कोटी नारायण. कोणते नारायण? 9 कोटी नारायण. पण आमच्या गुरुजींचे परंपरेतले महिपती महाराज तिथं गेले आणि ते गुरु आले म्हणून पाय दाबू लागले. गुरुचे श्रीमंत होते पण सात्विक होते, साधूचा आदर होता. आणि पाय दाब ते महिपती महाराजांचं धोतर फाटलेलं होतं जरूर. आता महिपती मला वाटतं महिपतीच महाराज होते, कोणी असू द्या, ते महात्मे जे गेले ते त्यांचं धोतर फाटलं होतं. आणि जुने लोक धोतर फाटले ते मशीन काय त्याला काय करायचे, गाठ मारायचे. मग त्या धोतराला गाठ मारली होती. मग ते पाय दाबताना त्यांना ते धोतर दिसलं. म्हणले महाराज तुमची परिस्थिती नाजूक आहे. ते म्हणले मूर्ख आहेस का काय? ते पहा महाराज. नारायण तू मूर्ख आहे काय? तो नोकोट नारायण कस काय मूर्ख आहे? मी कशाहून गरीब वाटलो? महाराज तुम्हाला दुसरं धोतर नाही, त्या धोतराला तुम्ही गाठ मारली. ते म्हणले अरे धोतराला गाठ किती धोतर घेईन, ज्याचे पाय दाबायला नोकोट नारायण आहे तो कशात गरीब आहे? आम्हाला कमी समजू नका तुम्ही. तो खोबर आहे म्हणता तो का म्हणे ना हे दिसतो मी तैसा ऐशिया संपत्ती. ते दान करणारे आम्ही म्हणून दाता तोची एक जाणा नारायणास. म्हणले मग बाकीचे दाते नाहीत का? दात्याचे याद आहेत. म्हणले बाकीचे दाते आहेत पण ते कसे आहेत? अभंगाच्या असे वाजू ना. आणि असे गुणवान मंडळी म्हणल्यावर मी 8 तास कीर्तन करीन कारण याला साथीचे वाजविणार म्हणतात, साथीचे गायक म्हणतात. काही काही ठिकाणी 7:30 असते, 7 एकणी तिथं आचोकोचे खाऊन कीर्तन करणार. पळाच्या टायमाला तर धोतर गुतू नये आपलं. कीर्तनाची 7 वेगळी महाराज, आता 7:30 जास्त झाली. असा योग कधी कधी येतो महाराज. सगळेच वाईट नाहीत महाराज, काही वारकरी बी लोक आहेत. कीर्तनाचा बाज वेगळा आहे, याला कीर्तनाचा बाज. वैकुंठवासी भीमशी महाराज म्हणायचे असे वाजविणार, आणि असे गायक वारकरी असले ते म्हणायचे जीव ओवळवून टाकावं म्हणायचे विठ्ठला ढाल ढाल. आणि म्हणले दाते आहेत बाकीचे पण नाशवाने.
बाकीचे दाते आहेत का नाही? आज बी दाते आहेत नाही, बरं आपला सासरा दाता आहे का नाही? जाऊ द्या बाकीचे, सासरा दाता आहे का नाही? तुझं लग्न झालं का बाबा? मग काय भ्याचं सांगायला? अरे बरेच पोहर गावात नुसते कुत्र्यासारखे हिंडायलेत, कोणी विचारी नाही त्याला. स्वानाची या परी हिंडे दारोदारी, कुत्र्यासारखे 200-200 पोर आहेत गावात, कोणी पोरगीत देईना. मग तुझं लग्न झालं म्हणलं, तुझं झालं म्हणजे माझं बी झालं. तू म्हणजे तुला बोलायला म्हणजे तू एकला नाहीस, मग आपल्यावर सासऱ्याचे उपकार आहेत का नाही? अरे पैसे देऊन पोरी देईनात. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला महाराज आपल्या मुलाला मुलगी पहा, मुलीच्या नावावर 15 लाख टाकतो, तिच्या बापाला 10 लाख देतो आणि जमिनीबद्दल तुम्हाला 3 लाख देतो. म्हणलं मला रुपाय नको. मग आपले बिगर पैशाचे लग्न झाले, मग सासऱ्याचे उपकार आहेत का नाही? बरं झाले सासऱ्याचे उपकार आहेत, मग खरे उपकार आहेत का खोटे आहेत? कोण म्हणलं खरे? बरं जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. खरे उपकार इमानदारीने सांगा, आता तुम्ही नारदाच्या गादी होत, तुमचं लग्नाच्या आधी बरं होतं का आता बरं? अरे स्त्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख, निस्त दुःख नाही मरण भले परी काय अवकळ आयुषी. मेलेलं पुरडलं. इमानदारीने सांगा, आपल्या बायका आपल्याला बोलत नाहीत का? आपण लोकांना सांगत नाहीत. तुम्ही बरं म्हणले ना, सांगा इमानदारीने तुमचं बरं का? तर बायको म्हणते तुम्हाला अक्कल यायला नाही आपल्या सगळ्यालाच, मग तुमची अक्कल का मातीत गेली का पहा. आणि हो म्हण तू बोलती पण जीव लावती. मग सासऱ्याचं दान खरं आहे का खोटं आहे? आता सांगा, लवकर सांगा, आपला टाइम संपला. सांग बाबू तू सांग, खरं आहे का खोटं आहे? सांगा बरं, टाळ करी सांगा. तुम्ही का संन्याशी थोडीच आहेत? कसं दान आहे सासऱ्याचं लवकर सांगा ना. ते खरं म्हणले ते हुकलं त्याचं, मग तुमचं म्हणणं कसं आहे? खोटं आहे. मग ते सासऱ्याने तुम्हाला पोटचा गोळा दिला का दुकाना पुढची भावली दिली? सासरे खोटं म्हणता. अरे कोण म्हणतं कन्या साळंकृत कन्यादान, पृथ्वी दानाच्या समान, आणि हे म्हणते खोटं आहे. सासऱ्याचं दान खरं का खोटं? मग ते म्हणते तो ह्या जाकान लवकर सांग. अरे सासऱ्यानं दान दिलं हे खरंय, पण ते शाश्वत नाही. आपण धुंदीत होतो, कशात होतो? नादात होतो, नादात. तुम्ही सांगा, आमच्या भागात आमच्या जवळ रामदास स्वामी जाम समर्थला आहेत आणि आसंगावला त्यांचं भाऊलंय ब्राह्मण सावधान म्हणल्याबरोबर ते भाऊल्यावर पळाली. त्याच्या ध्यानात आलं सावधान पाठी कुठं असती? जिथं सरळ रस्ता आहे तिथं धोका आहे. तिथं रामदास स्वामी वेदोक्त ब्राह्मण आहे, सावध म्हणतो काहीतरी धोका आहे, भाऊल्यावरूनच पळाले. इमानदारीने सांगा, आपल्याला ब्राह्मण सावधान म्हणला होता का नव्हता? आपलं ब्राह्मणाकडे लक्षच नव्हतं, आपलं लक्ष पुढं. मग आता मरण भले परी नाथ महाराज म्हणता, एका बायकोची संगत घडली, तेने तुझी महिमा बुडाली, जुनी भाकर सरून गेली, नाना तुमचा तणा न वाजला. सोपी गोष्ट आहे का? लग्न मंत करून पहाय, घर मंत, अरे मंदिर बांधणं सोपं पण दिवाबत्ती करणं अवघड, बायको करणं सोपं पण सांभाळणं अवघड. अवघड नाही का? अरे आपण बेश्रमीत म्हणून संसार करतो आपण, म्हणजे मी बी तुमच्यातच आहे. खरं सांगा आपण बेश्रम नाहीत का? वाटत नाही. बेश्रम आहेत पण वाटत नाही. कोटग्या कोटग्या लाज नाही आणि कालचा कोटगा आज. आमचे गुरुजी शाळेत आम्हाला हिवराश्रमला बुलढाणा जिल्ह्यात एक रोकडे सर म्हणून होते, एस पी रोकडे, ते म्हणायचे शरम उशे आती हे, जो शरम से शर्माती, लेकिनम बेश्रमे शरम हमे शर्माती.
लाज त्याला वाटती, जेव लाजेला काही माणसं इतके बेश्रम आहेत, लाज त्याला लाज होती. एका माणसाला म्हणलं तुला लाज आहे का, तो म्हणला कशी असती. अरे जर या प्रपंचात सुख असत, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. आमच्या भागात पद्धती तुमच्याकडे आहे की नाही दादा महाराज कोण. आमच्याकडे ते साडे म्हणतो, तुम्ही फळ म्हणताना शेवटला फळ भरणी साडे भरणी वाटर लावायच्या टायमाला ते साडं म्हणता साडं, ते आमच्याकडे लोटकं घेते त्याच्यात खडी साखर टाकतात आणि कानाजोळ वाजते जावाई बोवा आजोर होती आमची आता झाली तुमची, आता तू अंगती कशी काशी करायची तिकडे करा. महाराज म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड सोपे का. महाराज सावधान पाटी आयुष्य खातो काळ, सावधान फारे सावध सावध होनी भजनी लागा. हे संत शिकवतात म्हणून खरे दाते संत. बरं जाऊ द्या, शास्त्रानं जे दान दिलं ते जसं दिलं तसं आहे का. आता आता ठॉ वाटत नाही टाकून देता येत, ठॉ वाटत नाही आणि टाकून देता येत. मग अरे ज्याचं दान संपणार आहे त्याचे कोण उपकार आहेत. सरे सरे ऐसे जाचे दान, सरे ऐसे जाचे दान, सरे ऐसे जाचे दान, सरे ऐसे जाचे दान, त्याचे कोण उपकार. मग सासऱ्याचे उपकार आहेत पण खोटे उपकार आहेत. त्यांनी दान दिलं पण नाश्वान दिलं, याला स्वभाव नाशे, याला परतह नाशे, याला आश्रय नाशे, अनेक नाशी म्हणते काय न सरे हाय. त्या दानानं हाय हाय वाढली, हाय हाय संपली नाही. आणा माग लागला, बाजार माग लागला. अरे लग्न झालं नव्हतं, कोण्या मठात राहिला का, कोण्या फाडात गेला का, कोणी बोलत नव्हतं. पण लग्न केलं लोक म्हणते बा घर बांधा, घर बांधायला पैसे नाही, मग या जाणं काढा. स्त्री हाती धरिता देख वाढे प्रपंच, ग्रह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रीच्या, त्या ग्रहाचे ग्रहसिद्धी पाहिजे हे बिघड सासऱ्याचं दान घेतल्यामुळे. विठ्ठला अनेक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. मग आशा दात्याच्या नादी लागू नका, मग त्यांना काकुलती या. तया काकुलते, अरे ह्या दात्याला काकुलती होऊ नका, संताला काकुलती, देवाला काकुलती. कयायशी दशा
येईल माझे अंगा, येईल माझे अंगा। अरे संत आपल्या घरी आले की साधू अशी अवस्था मला कधी प्राप्त होईल, काही ऐसा भाग्य होईन लाभाशी, कधी काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मग तो कुरवाळील जग जेठी, साधू यावे तया काकुलती, देवाला काकुलती या संताला। अरे जीवाला जडाला काय काकुलती येतात, ज्या विषयापुढं तुम्ही काकुलती आलात सांगा। आता लोक कमी लोकांना विषय भोगले का, विशेष मीता पूर्ण तृप्त झाला, इंधने निमाला आग्नी काकुलती येता काय, जीवाला काकुल, संताला काकुलती या, देवाला काकुलती या। हे दोघं कृपाळू आहेत, त्याला जर आपण काकुलती आलो तर त्याला दया येईल। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो का म्हणे हात कृपेचा सागर नामासाठी पार पावलेल। आणि संत किती कृपाळू, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, यावे तया काकुलती कोणाला जे दाविती सुपंथ। मग खरा मार्ग दाखविणारे कोण आहेत, संत येत मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, मार्गी बहुत याच गेले साधू संत, नका जाऊ आडराने, झाडू संताचे मार्ग दाखविण्याकरता संत येत आलेले। उजळा वया लुवाटा खरा खोटा निवाडा, आणि असं मार्ग जे दाखविण्याकरता आले त्यांना काकुलती, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेताने, त्यांना काकुलती या, त्यांचा आदर करा। आपल्यावर ते प्रसन्न झाले पाहिजे, आपल्यावर त्यांचा राग आला नाही पाहिजे, आपला राग त्यांना आला नाही पाहिजे, आपल्यावर ते क्रोधित नाही झाले पाहिजे। त्यांच्यासमोर असं वागा, तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे खाली संताशी असणे, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते, त्यांच्या बरोबर तसं वागा। उगा आयटीत येऊन तिथं बसू नका, संतापाशी बहू असावी मर्यादा। फलकटाचा धंदा काही काही माणसं महाराजाच्या मांडीवर खुंबा देते, मग बसे आणि मग म्हणते काय चाललं महाराज। आदर पूज्या एकासनी आसनी आसन बैस, आमचे गुरुजी वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, महाराज काय अधिकारी माणसं होते महाराज, गेले दिगंबर विश्वर विभूती। आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही पामर माणसं, पण आमचं भाग्य असे गुरुवरे मिळाले महाराज, गुरुवरे रखमाजी महाराज नवले। अरे पत्नीचं प्रेत घरात आहे आणि त्यांचा काकडा चालू आहे। अरे ज्या खोलीत शांताराम गुरुजींना दे ठेवला पंढरपूरमध्ये नामदेव मंदिरामध्ये, त्याच खोलीमध्ये त्याच मंदिरामध्ये
त्याच पंढरपूरमध्ये गुरुवारी विठ्ठल बाबा घुले यांनी देह ठेवला. ते चालते वैद्य बाबा, घुले बाबा, नतुसिंग बाबा, मोठे बाबा, मधुकर बाबा, निकम बाबा, आज कुरेकर बाबा आहेत. मला असा मोगरा फुलला पण फुलं गळाले पाहक आहे त्याचे. आज मी ज्या गुरुजीकडे जातो, गुरुवरे शेखर महाराज, चंद्रशेखर महाराज, अरे सातवीला असताना 6000 श्लोक पाठ त्यांचे. आपण माथारे झालो हरिपाठ पाठ. मी पामर आहे, मूर्ख आहे, पण माझं भाग्य चांगले, गुरुवरे चांगले मिळाले. विठ्ठला विठ्ठला यावे दया काकुलती जे दाविती सुपंथ. हे खोटं बोलणारे माणसं नाहीत, शिष्याची बनवा बनवी करणारे नाहीत. शिष्याची जो नेगे सेवा माणी देवा सारखे त्याचा फळे. म्हणून यावे दया काकुलती जे आण बाकीचे अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. त्यांच्या दानाचे खरे उपकार नाहीत, मग खरे उपकार कोणाचे? अभंगाच्या शेवट सांगतात. Yeah.
त्याचे खरे उपकार. अरे ज्याच्या दानानं उरी राहिली नाही. उरी म्हणजे कोणती उरी? अज्ञानाची उरी, विकाराची उरी, विषय वासनेची उरी, ही उरी राहिली नाही. उर्मीची उरी, ही उरी राहिली नाही. आणि असं कोणतं दान आहे? संत दान देतात परमात्मरूपी. आणि ते दान साधकानं साठविला हरी. जिही हृदय मंदिरी त्याची सरणी रधार, झाला सफल व्यापार, हरी आला हाता मग कैची भय. आणि तो हरी काय करतो मग दान मिळालेला? तू का म्हणे हरी? आणि काही उरोने दी उरी. आणि ही कोणतीच उरी ज्याच्या दानानं राहिली नाही, महाराज म्हणतात त्याचे खरे उपकार. आणि बाकीची जी मंडळी आहे, जी दान देणारी आहेत, पण ते नाशवान. एक देवदाता आहे आणि दुसरे संत दाते. देव देवनी उदार, भक्ता देतो अमर पदे, देता न म्हणे साना थोर, वैरी असी तेच दे. असे दाते मग हे खरे दाते. बाकीचे दाते अनेक नाशिवंते काय, नसरे हाय जाचाने ज्ञानेश्वर माझ्या अल्पमतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. या जो बरोबर आहे गुरुवर्यांचं आहे, चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोष आहे. झाली शेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी शेवा समर्पित करू. संतराज महाराजांच्या चरणी शेवा समर्पित करू. मल्लिकार्जुन भगवान शंकराची चरणी शेवा समर्पित करू. सेवेला पूर्णरम सगळेजण मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि एक मिनटं प्रेमानं भजन करा. ज्ञान देव तुका Ah
सर्वांना विनंती आहे, आपल्या अखंडानंद सप्तामध्ये जे सांगितलेले नियम आहे त्याचे आपण पालन करायचे विनंती आहे. आणि कीर्तन अगदी 9:05 कमी असताना या ठिकाणी सोडवलेलं आहे. सर्वांना विनंती, कृपया जागेहून कोणी उठू नका. या ठिकाणी यूट्यूब चॅनल चालू आहे, आपल्या शिस्तीचं पालन करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन महोत्सव या ठिकाणी व्हायरल होणार आहे, त्यामुळे आपल्या कीर्तनाची आदर्श परंपरा या ठिकाणी आपण पाळा विनंती असेल. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणाऱ्या भगवान शिवजींच्या कृपाशीर्वादाने आपल्या न्हावरे नगरीमध्ये अखंडारनाम सप्ताहाचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आज या सोहळ्याचा 8व्या दिवसाच्या या सेवेच्या निमित्ताने आपल्या सर्व मल्लिकार्जुन भजी मंडळ ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन एक महाराष्ट्रातील नामवंत आणि ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण चांगदेव महाराज काकडे यांनी आपल्याला सुसराव्या अशी या ठिकाणी सेवा भगवान शिवजींच्या चरणी समर्पित केली आणि आपणाला पवित्र ज्ञानदान दिलं. महाराजांचं सर्वजण एकदा टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी प्रथमतः महाराजांचा सन्मान होईल. या ठिकाणी आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य सन्माननीय शरदराव शिवाजी पवार माजी उपसरपंच, त्याचबरोबर प्राध्यापक रंगनाथ गायकवाड सर, त्याचबरोबर प्राध्यापक गणपत रावसाहेब कोरेकर या ठिकाणी आजचं सौजन्य या कीर्तन सेवेसाठी असेल. कृपया आपण सन्माननीय सर आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आणि वस्त्रदानाचा गेले अनेक वर्षापासून ज्यांचा उपक्रम आहे ते सन्माननीय चंद्रकांतचे आनंद आहे. आप्पासाहेब पवार कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आप्पासाहेब पवार या ठिकाणी वस्त्रदानाच्या उपक्रमामध्ये आजचं वस्त्रदान सन्माननीय अशोकराव बबनराव कुटे साहेब आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि महाराजांना वस्त्रदान देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. त्याचबरोबर या वर्षाचं मानचिन्ह देऊन ज्यांनी या ठिकाणी आपल्या कीर्तन सेवेमध्ये या ठिकाणी योगदान दिलं ते सन्माननीय सुरेश तात्या खंडागळे नावरा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक आणि लालासाहेबजी कोकरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने ट्रॉफी दिली जाते. ही ट्रॉफी या ठिकाणी आपल्या शुभहस्ते या ठिकाणी प्रदान करावी. यानंतर महाराजांच्या समवेत आलेले सन्माननीय तुकाराम ढवारे महाराज या ठिकाणी आपला सन्मान होतो. राजेंद्र गारगोटे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आपल्या हस्ते या ठिकाणी महाराजांच्या समवेत आलेले सन्माननीय तुकाराम महाराज ढवारे यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर हरिभक्तपणा हरिभाऊ महाराज काकडे या ठिकाणी आपलाही सन्मान होतो आहे. डॉक्टर दिलीप गेलोत या ठिकाणी आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हावं, आपला या ठिकाणी सन्मान आपल्या शुभहस्ते हा सन्मान होईल. त्याचबरोबर दादा महाराज तथा सावळेराम महाराज संस्थांचे या ठिकाणी आपलाही सन्मान होईल तो हरिभक्तपरायण जयसिंग महाराज हंडाळ आपला सन्मान. किशोरजी वेताळ या ठिकाणी चोपदार म्हणून या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीचं काम करतात किशोरजी वेताळ कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे आणि जयसिंग महाराज हंडाळ यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर मानसिंग महाराज पवार निर्विगावून या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला या निमित्ताने या ठिकाणी सन्मान होईल. या ठिकाणी अमोलजी कांगुने ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य या ठिकाणी आपल्या हस्ते मानसिंग पवार पुणे जिल्हा वारकरी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी होईल, कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हावं. त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कीर्तन सेवेसाठी परिसरातील खरं तर बरेच बाहेरगावचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्विगाव वरळगाव त्याचबरोबर आलेगाव आंबळा त्याचबरोबर कुरुळी या ठिकाणी विशेषतः शिरसगावचे भजनी मंडळ हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार राजेंद्र महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपलाही सन्मान होतोय. या ठिकाणी तो सन्मान विजुशेठ तांबे कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि महाराजांना आपण सन्मानित करावं.
अगदी 2 मिनिटात या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची सांगता होईल. आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी ज्यांनी प्रवचन सेवा समर्पित केली ते न्हावरा गावचेच हरिभक्तपरायण संजय महाराज भाटी यांची प्रवचन सेवा या ठिकाणी समर्पित झाली. उद्या प्रवचन सेवा हरिभक्तपरायण संजय महाराज गायकवाड यांची नियोजित वेळी या ठिकाणी होईल. संजय महाराज गायकवाड पत्रकार या ठिकाणी आपली सेवा नियोजित वेळेमध्ये होईल. आणि उद्याचं कीर्तनकार हे पहा, उद्याचं कीर्तनकार अतिशय श्रवणीय आहे. सर्वांनी या कीर्तनासाठी बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी या ठिकाणी महाराजांचं हरिकीर्तन या ठिकाणी समर्पित होईल. एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना, 2 मिनटं सर्वांनी आहे त्या ठिकाणी शांततेचं सहकार्य करायचं आहे. हरिभक्तपरायण हे पहा, गेल्या वर्षी या ठिकाणी आपण चालू वर्षाचा या ठिकाणी झालं का, चालू वर्षाच्या अखंड हरनाम सप्ताहामध्ये खरं तर आपल्या गावातील सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समेत आपण निर्णय घेत असताना अखंड हरनाम सप्ताहाची उंची खऱ्या अर्थाने परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी भव्यता दिव्यता निर्माण करण्याचं काम खरं तर ह्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी झालं आहे. आणि आपण जे कीर्तन सौजन्य या ठिकाणी मंदिराच्या मीटिंगमध्ये घेतलं आणि त्या मंदिराच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आदरणीय कदम साहेब आहेत, त्याचबरोबर काकासाहेब आहेत, बाळासाहेब आप्पा खंडागळे, त्याचबरोबर राजेंद्रजी कोरेकर ज्यांचीच नुकती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, या ठिकाणी त्यांचं एकदा सर्वजण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. खरं तर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवर मंडळी आपल्या या धार्मिक क्षेत्रामध्ये खरं तर ऊर्जा द्यायचं काम करतात आणि त्यामुळंच आपल्याला खऱ्या अर्थाने या क्षेत्राला एक उंची आली आहे. आणि हे होत असताना पुढील वर्षी 2025 अखंड हरनाम सप्ताहासाठी आपल्या गावातील अनेक दानशूर मंडळींनी या ठिकाणी सहभाग दाखवला आणि अगदी मागील मीटिंगमध्ये तर 10 मिनिटामध्ये आपल्याला जवळजवळ 180,000 योगदान या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवर मंडळींनी या ठिकाणी दिलं, कीर्तन सौजन्य दिलं. आणि आजही आपण 2-3 दिवसापूर्वी कार्यक्रमात जाहीर केलं, अगदी पारदर्शकपणे भूमिका घेत असताना आपल्या न्हावरे गावातील अनेक दानशूर मंडळींनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. यामध्ये पहिल्या या ठिकाणी पुढील होणाऱ्या सप्ताहासाठी कीर्तन सौजन्य आले आहेत सुरेश तात्या, विष्णू खंडागळे माजी व्हाईस चेअरमन न्हावरे, त्याचबरोबर लालासाहेब कोकरे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी पहिल्या दिवसाचं कीर्तन सेवा या ठिकाणी आलं. त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू, आपण त्यांना पुढील वर्षाचा श्रीफळ दिलाय. दुसऱ्या दिवसासाठी रंगनाथ उत्तमराव कोरेकर पाटील श्री मल्लिकार्जुन ॲग्रो एजन्सी न्हावरे, त्यानंतर शहाजीराव गुलाबराव निंबाळकर आणि हिरामन लक्ष्मण करपे तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी आलेली आहे. त्यांचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. 14 दिवसासाठी कैलासवासी दत्तात्रय चंद्रराव कोरेकर यांच्या स्मरणार्थ सुरेशराव दत्तात्रय कोरेकर पाटील चेअरमन न्हावरा वितकारी सेवा संस्थेचे या ठिकाणी विद्यमान चेअरमन या ठिकाणी यांच्या वतीने चौथ्या दिवसासाठी कीर्तन सेवा या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी सुरेशराव कोरेकर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपण श्रीफळ या ठिकाणी घ्यावं आपल्याला विनंती आहे. अनिल कोरेकर चला, बाळासाहेब येतळ आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ द्यावं मल्लिकार्जुन भजनी मंडळाच्या वतीने. आणि 5व्या दिवसासाठी तुकाराम विष्णू खंडागळे, संदीप बापूराव खंडागळे, नवनाथ सूर्यकांत थिटे या दात्याकडनं या ठिकाणी सौजन्यालय, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आदरणीय गौतमराव कदम साहेब माजी आदर्श सरपंच आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि या ठिकाणी हे श्रीफळ सौजन्य म्हणून पुढील वर्षासाठी आपण द्यावं. आणि 6व्या दिवसासाठी कीर्तन सेवा आलेली आहे. बाजीराव किसनराव गायकवाड, किसनराव बाजीराव कोरेकर, सत्यवान तुकाराम कदम आपले विणेकरी आणि सत्यवान तुकाराम कदम, त्याचबरोबर लक्ष्मण शहाजी कोरेकर या चारही दात्याकडनं कीर्तन सेवा या ठिकाणी सौजन्य आलेलं आहे. या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विणेकरी महाराज आपण उपस्थित आहेत. या ठिकाणी आपला सन्मान होतोय. या ठिकाणी या बापूसाहेब काळे वरती या. आणि 7व्या दिवसासाठी हे पहा, 7व्या दिवसासाठी कीर्तन सौजन्यालय शेतकरी गणपती मंडळ गुनाट रोड साठे वस्ती या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून चला वरती या, वेळ नका लावू.
या ठिकाणी आपलाही सन्मान होतोय बाळासाहेब पापा खंडगळे तंटमुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आपण या ठिकाणी श्रीफळ सौजन्य द्यावं आणि 8व्या दिवसासाठी प्रशांत उत्तम भोत्रा परिवार आलेगाव पागा यांची कीर्तन सेवा या ठिकाणी आलेली आहे प्रतिनिधी म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान आलेत का द्या तुमच्या शुभ दोघांच्या शुभ असते द्या आणि हे पा ऐका अतिशय महत्वाची एक दुसरी सूचना आलेली आहे खरं तर अरुणराव तांबे आहेत का उपस्थित न्हावरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुणराव तांबे यांनी एक दोन मिनटं आपण नियोजित वेळेत कार्यक्रम केलेला आहे दोनच मिनटं या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारा कामासाठी या ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर कलरचं काम या ठिकाणी अरुणराव तांबे न्हावरा गावचे माजी उपसरपंच यांच्या वतीने संपूर्ण कलरचं काम त्या ठिकाणी सौजन्य म्हणून त्यांचं आलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा आपण जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत करूया तात्याबा शेंडगे उपसरपंच न्हावरे त्याचबरोबर मेजर विश्वासराजे निंबाळकर त्याचबरोबर नानासाहेब बबनराव कुटे पुढील वर्ष या ठिकाणी ह्या दात्यांचं पुढील वर्षासाठी इतर उपक्रमामध्ये या ठिकाणी नोंद घेतली जाईल भजनी मंडळ या ठिकाणी सप्तसमिती ते नियोजन करेल या भोत्रा परिवाराच्या वतीने या ठिकाणी कृपया कोणी नारळ घ्या कोणी उपस्थित असेल तर व्यासपीठावर उपस्थित व्हावं या ठिकाणी सांगा माऊली कोणाचा लाभे या लकी ड्रॉप पद्धतीने चिठ्ठी आलेली आहे सौ मोना सचिन मोरे महिला भगिनीतनं चिठ्ठी आली आहेत का महिला भगिनीतनं सौ मोना सचिन मोरे आहेत का उपस्थित आहे का हा दिदी आली सर्वजण टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करूया महाराजांचे शुभ असते आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरी प्रद आदरणीय प्रतापजी बोटे सर सकाळचे पत्रकार यांच्या वतीने दिली जाय यांच्या वतीने या ठिकाणी हे दान दिलं जातं या ठिकाणी दुसरी चिठ्ठी आलेली आहे नामदेव पाटीलबा गव्हाणे राहणार न्हावरे आलेगाव पागा नामदेव पाटील गव्हाणे पुरुष मंडळीतनं चिठ्ठी आलेली आहेत का इथं उपस्थित असेल तरच या ठिकाणी सार्थ ज्ञानेश्वरी प्रत मिळेल आहेत का चला नसेल तर पुढली चिठ्ठी द्या चला चला वेळ नका लावू या ठिकाणी भोत्रा काकींना या ठिकाणी श्रीफळ देण्यासाठी कांडगेताई आपण वरती या वरती या महिलामधनं चिठ्ठी आली पुरुषामधली चिठ्ठी द्या कृपया दुसरी चिठ्ठी द्या वेळ नका लावू या ठिकाणी दुसरी चिठ्ठी आलेली आहे श्री कचरदास सपकळ वडखेलवाडी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया संत सावता महाराजांचं या ठिकाणी 7 वर्ष झालं त्यांनी सप्ताह चालू केलेला आहे त्या भाग्यवंतांना या ठिकाणी लाभ सार्थ ज्ञानेश्वरी प्रत लाभली आहे महाराजांच्या शुभास त्या ठिकाणी आपली प्रत घेऊन जावी तुझी चिठ्ठी आली काय नाव हे पा आजच्या या ठिकाणी पाण्याचं सौजन्य योगेशराव बोंडवे आणि त्याचबरोबर श्री गोरक्ष बोंडवे यांचं पाणीसाठी सौजन्य आलेलं आहे पाणी बॉटल या ठिकाणी आलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या या ठिकाणी वाजवूया आणि अजित गावडे आपण व्यासपीठावर उपस्थित होऊन दोन्ही सौजन्यदार यांना आपण श्रीफळ द्यावं या ठिकाणी आपण भोजन करत असताना मी अन्नदानाच्या दात्यांचं या ठिकाणी निवेदन करेल या ठिकाणी महिला भगिनी आहे त्याच ठिकाणी भोजनासाठी बसून घेतील उद्या